तो बहुत हाई घाई में जा रहा हूँ, तो अभी बहुत घाई में तो बता रहा नहीं हूँ डिटेल में क्या, क्योंकि लेट हो चुका हूँ एज यूजुअल। मैं हर बार लेट होता हूँ, इस बार भी लेट हो गया, एंड फटाफट निकल रहे, आपको बता दो आराम से जरा बैठने का। सो हेलो गाइस, सो मैंने इंट्रो दिया ही नहीं था, ब्लॉग्स तो स्टार्ट किया मैंने। सो वेलकम बैक टू माय चैनल। तो आज अभी हम लोग खालापुर करके जगह, मतलब इमेजिका के पास सामने इमेजिका। तो अभी बज रहे 12:30, 1:15 हो गए रहेगा अभी तो। सो हम लोग होटल में रुके जरा एक ब्रेक के लिए, मैंने अभी तक बताया नहीं हम लोग कहाँ पर जा रहे, आगे बताऊँगा, दिख ही जाएगा आपको, बताने की ज़रूरत नहीं है। और 3 आवर्स का है ट्रैवल, मज़े चल रहे, गाड़ी में कुछ शूट किया नहीं, गाने चल रहे, कॉपीराइट मस्त दबा के आएगा, तो कुछ शूट किया नहीं, बीच में शूट करूँगा, और वन साइड बस जोक्स चल रहे, मज़े चल रहे। हाईवे पे तो आवाज़ तो आएगी, तो जिस जगह जा रहे हो वो ऐतिहासिक जगह है, ऐतिहासिक तो मतलब बताएगी आपको कौन सी जगह। तो अभी व्लॉग नहीं करता कि सब लोग आधे जन सो गए गाड़ी में, हम लोग 13 जन है टोटल, तो मज़े चल रहे, वो बाद में कंटिन्यू करते हैं। आता मी मराठीत मध्ये ब्लॉग करणार आहे, ताकि इच्छा आली मला मराठीत ब्लॉग करायची, मराठीतच काय चांगले वाटतं। अरे मी सांगितलं नव्हतं रे, गडायला आहे माझ्या, मला कळलं असेल, कॅन्सल रायगड लालो, कट कर। तर आता सकाळचे 4 वाजले, 4 किती अजून वाजले, 3:50 झाले, अरे म्हणजे अराउंड 4 आहे बच्ची। तर आता एक ब्रेकफास्ट आणि नाश्ता आणि थांबले, म्हणजे पोहे भी एक असतील ते लाईट, एक ब्रेकफास्ट करू। सब लोग पोहे खा रहे हैं अभी। अरे हिंदी में बोलते रे पोहे खा रहे हैं। अरे पूरी हिंदी मराठी मिक्सिंग चल जाती है। तो पोहे खाऊ दे, आता नाश्ता आला की नहीं जाते। ठीक चल, एवरेज माणूस 1.5 ते 2 तासात पोहोचतो, आपण त्यासाठी 2 तासाचा वेळ ठेवलाय, पण आता आपण ग्रुपने चाललोय, कोणाची स्पीड जास्त असेल कोणाची कमी असेल तर तेवढं फक्त ऍडजस्ट करून घेणार, तर कोणी खूप पुढं गेलाय तो आप दुसऱ्यासाठी थांबणार। याच्याने होतं काय की थांबल्याने त्या समोरच्याचे पण पाय दुखतील, आणि जो हळूहळू चालत आहे तो त्याची पण हालत खराब होईल, त्यामुळे थोडं सोबतच राहायचा प्रयत्न करा, पूर्ण निदान वर पोहोचेपर्यंत। वर पोहोचल्यावरती तर तू आपल्या सोबत राहावंच लागेल, कारण एक एक पॉईंट कव्हर करायचं, त्याची माहिती घ्यायची, आणि वरती आपण ऑफिशियल गाईड घेतलेला नाही, त्याचं कारण असं की गाईड घेतल्याने आपला जो वेळ आहे तो खूप जास्त वाया जातो वरती, म्हणजे असं नाही की अननेसेसरी माहिती मिळते, माहिती चांगलीच मिळते, पण आपल्याला मॅक्सिमम पॉईंट्स आज कव्हर करायचे, या उद्देशाने मी तरी शेड्यूल तसं केलेलं आहे। जी इम्पॉर्टंट माहिती आहे ती मी स्वतः तुम्हाला देईलच, आणि काही प्रश्न असतील तर ते विचारू शकता तुम्ही। तर आपला असं पकडून चाला की आपल्याला 1.5 तासात गड पूर्ण चढायचं आहे। आता सनराईजचा जो इश्यू आहे, आता थंडीचे दिवस आहे, सनराईज थोडा लेटच होईल, म्हणून जर महादरवाजापर्यंत कदाचित आपल्याला सनराईज लागू शकतो, मी गॅरंटी देऊ नाही शकत, कारण डिपेंड करतं स्पीडवरती, पर जसं मी सांगितलं। बाकी ज्या आता काही नवीन मेंबर आहेत, काही जुने मेंबर आहेत, त्यांच्यासाठी फक्त नवीन मेंबरसाठी रिपीट सांगतो की गरज तर कधीच लागत नाही आणि लागू नये असंच, पण कधी गरज लागलीच तर फर्स्ट एड किट जी आहे ती माझ्याकडे असणार आहे। आणखी कोणाला काही डाऊट असेल तर विचारून घ्या। थँक्स। पण तो रात्री जाणार योग्य नाही, म्हणून आपण उतरताना त्या मार्गाने उतरणार आहे, जाताना आपण याच मुख्य रस्त्याने जाणार आहे, आणि दोन्ही रस्ते महादरवाजाच्या अलीकडे एकत्र येतात, त्यामुळे महादरवाजा दोन्ही रस्त्याने लागतो। तर मग आता आपण सुरू करते, आणि रस्त्यात बघण्यासारखं काही नाही आहे महादरवाजापर्यंत। स्टार्ट करूया ट्रेक। छत्रपती शिवाजी महाराज की जय। ट्रेक चालू झालेली आहे, तर मजा येणार आहे, चला आता लवकर पटापट जायचं, सनराईज जर पाहिजे बघायला तर पटापट जायला लागेल, चला। अंधार आहे त्यामध्ये असं काही दाखवत नाही मी, उतरताना तुम्हाला पद्धतशीर दाखव।
टिकट हो गया निकाल के अंधेरा था, इसके लिए कोई शूट नहीं किया। दरवाजातून आता आत्मय प्रवेश घेतला आम्ही आणि प्रवेश घेऊन आता आम्ही वाट चालवली। इथे वर जाऊ शकतो का रे? ए जाऊ शकतो का? इथे इथे पण लय जायचे अजून बघ। तू जो वरती वर गेलेस ना परत, तू तो पोहोचवी होत ना आगे। जय शिवाजी आदे। तर खूप सारे ग्रुप आलेले आहे वेगवेगळे। आज संडे असल्यामुळे गर्दी काही जास्तच आहे, पण मजा येते। दीड तास आम्ही बाहेर बसलो। किती वाजता पाहिजे जोवर महादरवाजाकडे? साडेपाच, पावणे सहा ला आलेलो आम्ही आणि सात ला उघडतात। आता टायमिंग चेंज केलंय, पहिले 6 वाजता उघडला जायचा। हाय किते इथे महादरवाजा जेव्हा आतमध्ये येतो ते महादरवाजावरून तेव्हा तो रस्ता येतो। या इंग्रजांनी आक्रमण केले, मुघलांनी आक्रमण केले, त्यामुळे गडाची खूप जास्त नासधूस झाली। त्यामुळे गडावरती पूर्ण 100 एकरामध्ये या दोनच तोफा सध्या अस्तित्वात आहेत, त्या सुद्धा येते, बाकी पूर्ण गडावरती तोफा नाहीये। पण अर्थातच राजधानीचा गड म्हणजे तोफांची संख्या खूप जास्त असणारच, पण त्याची आता काय झालं, कोणी चोरल्या किंवा पडल्या याची कुठेही नोंद नाहीये, ते आपलं दुर्दैव। कारण राजगडावर आणि रायगडावरती जेवढी पण नासधूस झाली ती कोणी केली, कशी केली, नेमकं किती नुकसान झालं याची कुठेच नोंद नाही आहे, किंवा नोंद केलेली असेल तर ती आपल्या समोर नाही आहे। तर आता आपण गडाच्या वरती आलो। तुम्ही महादरवाजा बघितला असेल, महादरवाजाची रचना ही साधारण सर्व गडांवरती सारखीच असते, की जर शत्रू मी दरवाजा तोडण्याचा प्रयत्न केला तर साधारण एक असतात, एकदा हत्तीने लात मारून करणं, गड इतका उंच आहे की हत्ती वर चालत येणं शक्यच नाही आहे, आणि दुसरी म्हणजे ओंडक्याने तोडणं। तर गडाच्या दरवाज्याची रचना अशी आहे की माणूस धावत तिथं येणं शक्य नाही, ओंडक्याने सुद्धा दरवाजा तोडला जाऊ शकत नाही, आणि इन केस जरी तोडण्याचा प्रयत्न केला तर प्रत्येक गडाच्या दरवाज्यांवरती तुम्ही बघाल भाल्यासारखे टोक असतात। आता हा जो दरवाजा तुम्ही बघितला असता हा ओरिजिनल दरवाजा नाहीये, कारण गडावरचं लाकडाचं काम 1% सुद्धा उरलेलं नाहीये, ते सर्व जळलेलं आहे। इंग्रजांनी जेव्हा गडाची नासधूस केली तेव्हा संपूर्ण लाकडाचं काम हे उद्ध्वस्त केलंय, त्यामुळे हा जो दरवाजा आहे तो नवीन बनवलेला आहे। आता इथून आपण हत्ती तलाव, गंगासागर आणि मुख्य नालापर्यंत बनवतात गडाच्या बांधकामाला ते सांगितलेले। तर खाली जर तुम्ही त्या तारपत्रीमध्ये गुंडाळलेली मशीन बघितली असेल खाली का तिथे, ओके, तर तो आधुनिक चुन्याचा घाण आहे। गडावर आता जे पण रिपेरिंगचं काम चालू आहे त्याच्यासाठी इथे सर्व चुन्याचं मटेरियल भिजवलं जातं आणि त्याजवळ गळलं जातं। ओके, साधारण पूर्ण 100% जुन्या पद्धतीने काम चालू नाहीये, पण जेवढं शक्य होईल तेवढं खरं काम करण्याचा प्रयत्न चालू आहे। कचरा पण खूप आहे प्रत्येक पॉइंटवरती तुम्हाला दिसतील थोड्या थोड्या अंतरावर, कारण एकाच पॉइंटवरून अख्ख्या गडावरती डिस्ट्रीब्युट करणं पॉसिबल नाही, पॉसिबल नाही, म्हणून लहान लहान मशिनी आणि लहान लहान हौदे टप्प्याटप्प्यावरती ठेवलेले। थँक्यू कचरा करू नका यार आल्यावर। अरे हर्षी एवढं वर येऊन इथे कचरा करणार यार, घेऊन जात जा बरोबर का नाही, कचरा घेऊन जायला पाहिजे का? सगळ्यांची आवड आहे झाली, ही सगळी सह्याद्रीची रांग आहे। सगळ्यांचे कॉलेज आहेत त्यांच्यामध्ये लिकेज आढळून आलंय, पण त्याचंही लिकेज काढण्याचं काम सुरू आहे। गंगासागर जर तुम्ही पुढे बघाल तर ते तुम्हाला पूर्ण भरलेलं दिसेल, कारण त्याचं काम पूर्ण झालेलं आहे। हत्ती तलाव याचा उपयोग काय, घोडे हत्ती, त्यानंतर बाकी धुण्यासाठी पिण्यासाठी गंगासागर तलाव, आणि पलीकडे वाडेश्वर मंदिराचं ते कुशावत तलाव आहे, ते दोन गडावरचे मुख्य पिण्याच्या पाण्याचे तलाव होते, आणि बाकी वापरण्यासाठी हत्ती तलाव आणि गडावर असे खूप सारे प्रत्येक कोपऱ्याला टाके बनवलेले आहेत। त्यामुळे एकदा पाऊस पडला, फक्त एक दिवस जरी पुरेसा पाऊस पडला तर गड जवळपास 6 महिने तरी गडावर पाण्याची कमी भासत नाही। आता आपण इथून महालात जातोय, पण महालात आपण थेट पुढच्या दरवाज्याने न जाता मागून जातोय, कारण तो राजमार्ग आहे, कारण महाराज कधी
सरळ सदरेमध्ये जात नाहीत, ते त्यांच्या वाड्याच्या थ्रू जाणार. त्यामुळे आपण त्याच रस्त्याने जाणार आहेत आणि एक्सप्लोर करणार पूर्ण राजवाडा. आता आम्ही बाहेर आलो इथून नगरखान्यावरून आणि हा बघा हा जो नजारा आहे तो तुम्हाला दिसेल. आता हा बघा जर आज बरोबर जर फॉग येत असलं असलं तर हे आपले ढग खाली दिसले असते प्रॉपर. माणसांचं जास्त येणं जाणं आहे त्यामुळे माकड दिसत नाही वाटत. आज वरते हा लय फिराय भेटले खूप स्पॉट आज झाले आमचे म्हणजे अजून निम्मे पण नसतील झाले. नाही नाही बरेपैकी झाले वेदांत. निम्मे नाही झाले बरोबर. निम्मे म्हणजे ऑलमोस्ट 50% झालं असेल काय विनय आपले किती झाले असेल 50% झाले असेल स्पॉट कव्हर झाले. तर आता बाजारपेठ बघूया आणि अजून खूप जागे आहे दाखवायचे तुम्हाला. काही रायगड एका दिवसात तर बघूच शक्यच नाही सगळे पॉईंट बघायचे. तरी आम्ही ट्राय करतोय एका दिवसात व्हावे सगळे पॉईंट बघू. आता आम्ही आलो होळीचा माळ मग तिथून बाजारपेठ आहे समोर तेही बघू पहिले हे कव्हर करून घेऊ. आतमध्ये तुम्ही मूर्ती बघितली आणि ही एक मूर्ती तर एकाच गडावरती राजांच्या दोन मूर्त्या का तर याचं एक कारण आहे. याच्या मागची एक गोष्ट आहे तर भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू त्यांनी आतली आणि बाहेरची दोन्ही मूर्त्यांची स्थापना केली. पण आधी जेव्हा ते गडावर आले तेव्हा ते ह्या मूर्तीची स्थापना करण्यासाठी आले होते आणि ही मूर्ती ही मेघडंबरीमध्ये सदरेवरती असणार होती. कारण तुम्हाला माहित आहे की सिंहासन म्हटलं की आपल्या डोळ्यासमोर येते ती ही मूर्ती. राजे सिंहासनावर बसल्यावरती कशी दिसली तर ही मूर्तीच आपल्या डोळ्यासमोर पहिले येणार. मग ही मूर्ती तिथे न लावता इथे का लावली तर महाराजांचे पाय बघा आणि आतल्या मूर्तीचे तुम्ही पाय बघितले असते दोघांमध्ये काय फरक आहे. महाराजांचे पाय आज जे आहेत ते मोकळे आणि इथे महाराजांच्या पायात मोजडी. महाराज जेव्हा सिंहासनावर बसायचे महाराजांसाठी सिंहासन एका देवतेसारखं किंवा एका पवित्र स्थानापेक्षा मोठं होत म्हणून ते तिथे पायात पादत्राण घालून कधीच गेले नव्हते. त्यामुळे ही मूर्ती तिथे न बसवता जर मूर्ती बनवली आहे म्हणून ती इथे बसवण्यात आहे आणि नंतर विदाउट मोजडी घालून दुसऱ्या कॅरेक्टर मध्ये मूर्ती आत बसवल्या जाते. ही या मूर्तीच्या मागची म्हणून मूर्ती इथे. होळीचा माळचा पण काहीतरी होत म्हणजे प्रॉपर ती स्टोरी. होळीचा माळची गोष्ट की महाराज त्याच्यात नारळ टाकायचे आणि तो नारळ काढेल त्याला सोन्याचा कडा देऊन त्याचा सत्कार केला जायचा. हेड ऑफिस आहे पण तो एक हत्तीखाना होता. गडावर जे हत्ती होते ठेवण्यासाठी तिथे जागा होती. बाजारपेठ म्हटलं जात ही राजधानी होती. इथे व्यापाराला प्राधान्य मिळावं चालना मिळावी म्हणून महाराजांनी बाजारपेठ बांधून घेतली होती. आणि याची रचना जर तुम्ही बघाल टोटल 3 भागात डिस्ट्रीब्युट केलेली आहे. म्हणजे ज्याला आपण डिस्प्ले जिथे स्टॉल लागतात ज्या विकण्याच्या वस्तू आहेत त्या दाखवणार मग कस्टमर तिथे जाऊन त्यांची खरेदी विक्रीचे व्यवहार होणार. त्यानंतर मधला जो भाग आहे तो आहे स्टोरेज रूम आणि त्याच्या मागचा जो भाग आहे तो त्यांचा राहण्यासाठी जागा. त्या वरती जाऊन नीट बघून घ्या. एक प्रकारचं
प्रकारचा शॉपिंग मॉल बनू शकता की ज्या महत्वाच्या वस्तू आहेत, महाग वस्तू आहेत. हे काय बोललेला विनय, याला काय बोललेला बाजारपेठ, याला काय बोललेला तू? हे हत्ती ठेवण्यासाठी. हत्ती का होता आता ते पुरातत्व खात्यातून महादरवाज्यातून. अरे हत्ती बद्दलची स्टोरी जर तुम्हाला माहित नसेल, की हत्ती म्हणजे पूर्ण मोठे झालेले हत्ती गडावर आले कसे, तर पूर्ण मोठे झालेले हत्ती गडावर येणे शक्यच नाही, कारण ना ते चढू शकतात ना ते दरवाज्यातूनच महादरवाज्यात. तर जेव्हा गडाचं काम सुरू होत, गडाचं काम साधारणतः 14 वर्षापेक्षा जास्त काळ सुरू सुरू, तर महाराजांनी आधीच जेव्हा गडाचं भूमिपूजन झालं तेव्हा हत्तीची 2 पिल्लं आणून ठेवली होती, आणि बाकीचे 14-15 वर्ष जे गडाचं काम सुरू झालं त्यांच्यासाठी ती व्यवस्था केली होती, त्यांचं पालन पोषण इथं झालं, आणि जेव्हा राज्याभिषेकाची वेळ होती तोपर्यंत ते पूर्ण एक प्रॉपर मोठ्या हत्तीमध्ये त्यांचं रूपांतर झालेलं होतं. आणि हत्तींचा उपयोग फक्त दोनच सांगितलं, कारण गडावरती हत्तींचं काम असतं. जेव्हा काहीतरी महाराजांचा काही उत्सव वगैरे असेल तेव्हा फक्त हत्तीवर अंबारी ठेवून त्याच्यात महाराज बसायचे. गड एवढं मोठं आहे की क्लिनिनेस ठेवायचं पण एक मोठं टास्कच आहे. तुम्ही बघाल की तुम्ही प्रॉपर बघू पण नाही शकत एका दिवसात गड तर किती मोठं आहे. तर क्लिनिनेस पण ठेवायला पाहिजे की आपला एक हिस्टॉरिक प्लेस आहे, तर ही जपायला तशी पाहिजे आपण. पण कचरा एवढा की तुम्ही ब्लॉग मात्र बघितलं, मी दाखवलंय कचरा किती आहे. मग तेवढा एक फक्त तुम्ही येतात अशा जागेवर तर कचरा विचरा जरा साफ करत राहा, म्हणजे घेऊन जात जा स्वतःचा कचरा तेवढा तरी घेऊन जात जा. बाकी हे लोक जे मॅनेजमेंट आहे तिथे करतात जेवढे क्लिनिंग होत असेल तेवढी, पण तरी खूप कचरा आहे इथे आजूबाजू. बघा हर एक जागेला एक व्ह्यू आहे, एक एक काय ना काय. समोर जे तुम्ही पडिक स्ट्रक्चर पाहताय तसे या गडावरती प्रत्येक कोपऱ्यात म्हणजे जिथे सपाट जागा मिळेल तस तिथे काही ना काही आहे, पण ते आपल्या नजरेसमोर नाही. हे समोर तुम्ही बघाल ते काही क्लिअर नाही आहे, असेच कितीतरी मातीच्या ठिकाणा खाली गाडलेले आहे. हे जे स्ट्रक्चर आहे ते सुद्धा 2 वर्षापूर्वी मातीच्या ठिकाणा गाडलं गेलेलं होतं, पण हे गड संवर्धन आणि आता हे आपल्याला कारण परत दगड दरड कोसणं, माती वाहून जाणं अशा गोष्टी होत असतात, त्यामुळे बांधकाम जे आहे आणि उत्खनन जे आहे ते उन्हाळ्यात आणि आता हिवाळ्यात सुद्धा सुरू करतील. एखाद्या फॅमिली बसली इथे जेवतात मला वाटतं फॅमिली बसून. खूप चांगली जागा बघा ना किती काय आणि वारा जो येतो थंडावा ती वेगळीच मजा आहे. एक वेगळाच मूड रिफ्रेशमेंट भेटते इथे आल्यावर, अशा जागांवर आल्यावर. वरून बघू कसा व्ह्यू आहे, मग उतरताना तर खूप मजा येणार. काही चढताना तर तुम्हाला दाखवलं नाही मी, कारण अंधार एवढा होता, फक्त चंद्राच्या उजेड आणि फ्लॅश लाईट, त्याने एक प्रॉपर दिसत पण नव्हतं कॅमेरामध्ये, जर शूट नाही केलं. पण आता उतरताना शूट करणार मी. इथे लक्षात आहे जरा, तर रायगडावरचं अति महत्वाचं ठिकाण म्हणजे आपल्या राजाची छत्रपती शिवाजी महाराजांची समाधी. खरं तर ही समाधी ज्योतिबा फुले यांनी ह्या समाधीचा जीर्णोद्धार केला, कारण त्याआधी समाधी कुठे आहे रायगडावर हे नेमकं कोणालाच माहिती नव्हते. आणि त्यासोबतच इथे महत्वाची गोष्ट म्हणजे अशी, संपूर्ण गड ज्यांनी बांधून काढला हिरोजी इंदलकर, त्यांची तुम्ही गोष्ट ऐकली असेल की इतका गड बांधून काढला, इतका मजबूत बलाढ्य असा अशी राजधानी बांधली, तर त्या बदल्यात हिरोजींना काय पाहिजे असं जेव्हा महाराज विचारतात तेव्हा हिरोजी काय म्हणतात की मला हे काम कर माझ्या हातून घडलं हे मी माझं सौभाग्य मानतो, आणि जर तुम्ही मला काहीतरी देणं द्यायचंच आहे तर मी एक अशी गोष्ट मागतो जी कदाचित फार मोठी असेल, ते म्हणजे गडावरती कुठेही तुमच्या इच्छेने एक अशी जागा द्या जिथे मी माझं नाव कोरेन. कारण ही माझी गॅरंटी आहे की जोपर्यंत स्वराज्य आहे तोपर्यंत हा गड कायम राहील, आणि त्या गडावरती माझं नाव कायम राहावं अशी माझी इच्छा आहे. तेव्हा महाराजांनी
जगदीश्वराच्या मंदिराच्या प्रमुख एंट्रीवरती त्या पायरीवरती त्यांना तिथे दगड लावण्याची परवानगी दिली. जर तुम्हाला माहीत नसेल तर जगदीश्वराच्या मंदिराचा मंदिराचा प्रवेशमार्ग पूर्वेला असतो. भवानीकडा हा रायगडाचा पूर्व टोक आहे. मग आपण मागून का आलो, कारण हा सध्या जुना रस्ता आहे. मुख्य जो रस्ता होता तो मागून येत होता समाधी आधी पाहून, त्यानंतर आपण जगदीश्वर मंदिरात जात होतो. तो त्या रस्त्याचं सुद्धा काम चालू आहे. काही दिवसांनी जसं पूर्वी होतं तसंच मार्ग तो चालू होईल. म्हणजे इथून दर्शन घ्यायचं आणि आपण जिथून आत आलो तो ॲक्च्युली बाहेर जाण्याचा मार्ग आहे. सध्या उलट चालू आहे. तो मार्ग सुद्धा काही दिवसात तयार होईल. आणि ह्या समाधीच्या मागे वाघ्या कुत्र्याची समाधी आहे. पण तो एक कॉन्ट्रोवर्शियल टॉपिक आहे. प्रत्येकाचे त्याच्यावरती वेगवेगळी मते, म्हणून त्या मुद्द्याला हात न घातलेलाच बरा. तर कडेलोट म्हणजे शत्रूचा किंवा कैद्याचा कडेलोट करण्यासाठी टकमक टोकाचा वापर केला जायचा असं म्हटलं जातं. पण शिवाजी महाराजांच्या काळात टकमक टोकावरून एकही कडेलोट केल्याची नोंद नाही. आणि संभाजी महाराजांच्या काळात देखील एकच कडेलोट केल्याची अफवा किंवा चर्चा आहे, त्याची सुद्धा कुठे नोंद नाही. त्यामुळे टकमक टोकाचा वापर हा इतिहासात एकदाही झालेला हा निश्चित नाही. त्यामुळे टकमक टोकाचा वापर महाराज फक्त करायचे ते रोज संध्याकाळच्या वेळेस. जसं मी तुम्हाला सांगितलं, तुम्हाला इथून जर सरळ दिसेल एक चौकोन दिसेल दगडी चौथरा, ते ऊन पडलं, हा एकच सगळ्यात मोठा दगडी चौथरा दिसेल तुम्हाला तिथे डोंगराच्या पलीकडे, तो आहे पाचाडकोट. जसं सांगितलं, राजमाता जिजाऊसाहेब त्यांच्यासाठी महाराजांनी पाचाडकोट बांधला होता. आणि रोज खाली जाऊन दर्शन घेणं शक्य नसल्यामुळे त्यांनी अशी युक्ती केली होती की रोज सायंकाळचा प्रहरीस राजमाता जिजाऊ त्यांच्या बाल्कनीमध्ये भगवा ध्वज घेऊन येतील, जेणेकरून महाराजांना समजेल की जिजाऊ माता तिथे आहेत आणि महाराज इथूनच त्यांचं दर्शन घेतील. अशी महाराजांची युक्ती होती. कारण प्रत्येक वेळी इतकं गड उतरून दर्शनासाठी जाणं हे एक प्रकारे वेळ वाया घालवण्यासारखंच होतं. कारण आधीच इतकी मोठी जबाबदारी, इतक्या मोठ्या स्वराज्याचा राजा, त्याच्यासाठी एक एक मिनिट आयुष्याचा महत्वाचा आहे. ए कुठे चाललो आता आपण? ए चाललो कुठे? जागेचं नाव काय? बुरुज नाही, बुरुज का? हिरकणी बुरुज, हिरकणी कडा 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 तिकडून हिरकणी उतरलेली. त्यावेळेला चाललो आता आम्ही, जिकडून कोण उतरूच शकत नाही. तिथे चाललोय आम्ही, तिथे उतरणार नाही आम्ही, फक्त असं बघणार आहे तिथून असं फिरून मग खाली गडाच्या खाली उतरणार. मग त्याची स्टोरी माहितीये का तुला? काय स्टोरी माहितीये ना, सांग ना. मग ती पण त्या लोकांना, सगळ्यांना माहितीये तसं, आणि ज्यांना नाही माहिती पण तिथे पोचल्यावर सांगू ना. नागे तर आता निघूया, थोडीशी अपहिल क्लाइम आहे थोडीशी, आणि नंतर मग डायरेक्ट मेन गेटला पोचू आपण. पण आजचं ट्रेक चांगलंच झालं. पण जर अग सनराईजचा भेटला असा शॉट तर अजून छान वाटलं असतं. ठीक आहे, स्टार्टिंगलाच आलो आपण. म्हटल्या इथं उतरू आपण समोर तलावमध्ये, उतरूया खाली. पण यार वाट लागल्याच, पण मजा पण तेवढीच आली. भूक तर खूप लागली, आता खाली गेल्याशिवाय आता खाणार नाही, खाली गेल्यानंतरच खाऊ. जसं थांबल्यावर मयूर कसे थरथरतील? दाखवा दाखवा कसे थरथर. आपल्या थर ओव्हर ऍक्टिंग बी नाही बाबा, कुछ नाही, आपलं एकदम नॅचरल आहे. नॅचरल आहे ते, नॅचरल. चला अभि भी उतना ही नीचे जाने गे रे, एक घंटा हो जाएगा अभी. गाइज अभी डेढ़ घंटा हो गया. विनय ने बोला कि अपन नाने दरवाजे से जाएंगे, शॉर्टकट. ये शॉर्टकट नहीं है विनय, अरे आ शॉर्टकट नहीं है. अरे मराठी हिंदी सगळं बोललो. कोण तो बोलला? शॉर्टकट है जवळ करून बोललो. शॉर्टकट बोललो मतलब शॉर्टकट आया बोलला. कोणतरी स्कॅम झालं रे तिथे, आम्ही उतरलो असतो एवढ्या शिड्या उतरलो असतो तर. अरे
सारा जितना चढ़ने को इतना ये नहीं हुआ था, फिर झुकते रहने को बहुत लग रहा है। सब ट्रैक में उल्टा रहते कि उतरते फटाफट है, इसमें उतरने को टाइम लग रहा है। गलत डिसीजन लिया, अभी भी देखो कितना नीचे जाने का यार आधा।